गणपती बाप्पा मोरया। आज आपण मोदकांमधील अगदी सोपा प्रकार, ते म्हणजे तळणीचे मोदक कसे बनवायचे हे बघणार आहोत। हे मोदक बनवत असताना इथे काही टिप आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपण मोदकांसाठी लागणारी पारी बनवणार आहोत, त्यासाठी मी अर्धा कप इथे रवा घेतला आहे। याच कपाने इथे अर्धा कप मैदा घेतलेला आहे मी। कडकडीत तुपाचं 4 चमचे मोहन आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे गरम असतं, त्यामुळे चमच्याच्या मदतीने तुम्ही हे असं छान मिक्स करून घ्या। जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमचानी 4 चमचे वितळलेलं तूप मी इथे घेतलं आहे। आता हे थोडंसं थंड झालं आहे तर मी हे हाताच्या मदतीने हातानेच असं हे याला छान चोळून घेते। सगळं तूप असं या मिश्रणाला चोळून झालं की हातामध्ये आपल्या मिश्रणाचा असा गोळा बनवून बघायचा, असा घट्ट गोळा झाला म्हणजे आपलं मोहन अगदी परफेक्ट आहे असं समजायचं। जर असा गोळा नाही झाला तर तुम्ही 1-2 चमचा आणखी यामध्ये तूप घालू शकता। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं छान कणीत मळून घ्यायची आहे। सुरुवातीला अगदी थोडेसे पाणी घाला। खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त सैल पण नाही अशी कणिक मळायची आहे, म्हणजे अगदीच पुऱ्या बनवतो त्याप्रमाणे कणिक नाही मळायची, थोडी सैल त्यापेक्षा। असं कडकडीत तूप गरम करून यामध्ये घातलं की पारी छान खुसखुशीत होते। इथे तुम्ही पाहू शकता छान कणिक मळली गेली आपली। इथे हा अर्धा कप मेजरमेंटचा जो कप आहे तो तेवढं मी पाणी घेतलं होतं, तर त्यातलं मला अर्धच पाणी इथे लागलेलं आहे। एवढ्याच पाण्यामध्ये ही कणिक माझी मळून झालेली आहे। आता ही कणिक आपण छान झाकून ठेवू। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेऊ। तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 1 कप बारीक किसून घेतलेलं खोबरं, हे सुकं खोबरं आहे, हे थोडंसं यामध्ये परतून घेणार आहे मी। खोबरं छान तुपामध्ये परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण अर्धा कप बारीक चिरून घेतलेला गूळ घालणार आहोत। 1 कप खोबऱ्यासाठी अर्धा कप गूळ हे अगदी योग्य प्रमाण आहे। परफेक्ट मोदकांसाठी लागणारं सारण आपलं बनून तयार आहे। आता गॅस बंद करून घेऊ। यामध्ये 1/2 चमचा वेलची पूड घालून घेऊ आणि 1/2 चमचा जायफळची पूड। इथे पारीसाठी लागणारं पीठ हे छान आपलं 1/2 ते 1/4 तास मुरलं गेलं आहे आणि हे सारणसुद्धा आपलं छान थंड झालं आहे। आता या पिठाला आपल्याला 4 ते 5 मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे। मोदक किती बनवायचे आहे त्यानुसार आपण याचे गोळे करून घेऊ। या पिठाचे मी 11 गोळे बनवून घेणार आहे। तुम्हाला मोदक केवढा बनवायचा आहे, किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही याचे लहान लहान गोळे कापून घेऊ शकता। इथं सर्व गोळे माझे बनवून झाले आहेत। आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि यातला 1 गोळा घेणार आहे आणि बाकीचे आपण हे झाकून ठेवणार आहे, त्यामुळे गोळे आपले छान नरम राहतील। तर याला आपण थोडासा मैदा लावून घेऊ, त्यामुळे पारी ही उलटून येणार नाही आणि व्यवस्थित गोल गोल अशी लाटली जाईल। छान अशी पातळ पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे। आता यामध्ये असं भरपूर सारण घालायचं। सारण भरपूर असलं की मोदकसुद्धा खायला छान लागतो, खूप छान चव येते या सारणाने मोदकाला। आता हे असं जवळ करून घ्यायचं सगळं आणि आता याच्या कळ्या कशा पाडायच्या ते सांगते। पारीची 1 बाजू घ्यायची, दुसरी बाजू घ्यायची, अशी जवळ करून घ्यायची। ज्याप्रमाणे आपण करंजी बनवतो त्याप्रमाणे जवळ करून घ्यायची आणि या बाजूने 2 आणि या बाजूने 2 अशा करत करत संपूर्ण आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या। ज्याप्रमाणे आपण साडीला मिऱ्या घालतो त्याप्रमाणे अशा मिऱ्या घालत घालत आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे। याची अशी पोटली बनवून घ्यायची आहे जशी मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे आपल्याला संपूर्ण मोदकाला अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे।
हे बघा, आणि असा तळ हातावर धरून वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते असं अंगठ्याच्या साह्याने आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याच्या मदतीने असं एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं. एक्स्ट्राचं पीठ काढून घेतल्यानंतर इथे या मोदकाला असं छानसं टोक करायचं, ज्याने आपला मोदक सुबक दिसतो, छान दिसतो. आणि हे टोक असं बारीक पातळ ठेवायचं. आणि असं छान असा गोलाकार करून घ्यायचा. हे बघा, एकदम छान अशा कळ्या पडल्या. जर तुम्हाला या प्रकारे कळ्या पाडता नाही आल्या तर इथे एक सोपी ट्रिक सांगते. आपला पोहे खाण्याचा चमचा किंवा कुठलाही चमचा घ्यायचा आणि याला अशा खालून वरपर्यंत अशा कळ्या पाडून घ्यायच्या. मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे संपूर्ण मोदकाला तुम्ही कड्या पाडून घेऊ शकता. हे बघा, अगदी सुंदर असा मोदक बनून तयार झाला आहे आपला. मस्त इथे आपला कडीदार मोदक बनून तयार झाला आहे. अगदी पाहू शकता कड्या किती सुंदर पडल्या आपल्या मोदकाला. या प्रकारे जर तुम्ही कड्या पाडल्या तर अगदी पहिल्यांदा मोदक बनवणार असाल तरी सुद्धा एवढ्या सुबक कड्या तुम्ही पाडू शकाल. तर आता मी बाकीचे सर्व मोदक बनवून घेते. इथे माझे संपूर्ण 11 मोदक बनवून झाले आहे. आता आपण हे तळून घेऊ. गॅस मंद ते मध्यम ठेवूनच आपल्याला हे मोदक यामध्ये तळून घ्यायचे आहे. एकावेळी जेवढे मोदक बसतील तेवढेच यामध्ये घालून घ्यायचे. आणि हे सर्व मोदक अशा प्रकारे तेल उडवून यामध्ये तळून घ्यायची, म्हणजे आपलं जे टोक काढलेलं आहे ते व्यवस्थित राहील. इथे एक महत्त्वाची टीप लक्षात घ्या की कढईमध्ये तेल जास्त घ्यायचं नाही, त्यामुळे तेलावर हे मोदक तरंगले जातात आणि एकाच बाजूने तळले जातात आणि दुसऱ्या बाजूने ते कच्चे राहण्याची शक्यता असते. तर असेच उलटून पालटून आपल्याला हे सर्व मोदक तळून घ्यायचे. असेच तांबूस रंगावरती आपल्याला हे सर्व मोदक तळून घ्यायचे आहेत. यापेक्षा जास्त तळायचे नाहीत कारण याची कुकिंग प्रोसेस चालूच असते, त्यामुळे याला आणखी छान रंग येतो. आता आपण हे काढून घेऊ. आपले सगळेच मोदक तयार आहेत. हवाबंद डब्यामध्ये 8 ते 10 दिवस हे मोदक असेच खुशखुशीत राहतात, अजिबात खराब होत नाही. आपला हा मोदक किती खुशखुशीत झाला आहे यातला एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकता आपला मोदक आजपर्यंत असा खुशखुशीत झालेला आहे. आजची ही मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.